स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची आज पुण्यतिथी आणि याच संदर्भात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल घेतलेला थोडक्यात आढावा. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे मृत्यूलाही ज्यांच्यासमोर ओशाळावं लागलं, हिमालय एवढं कर्तृत्व असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या कष्टानं उभं केलेलं स्वराज्य जोपासताना संभाजी महाराजांनी कोणतीच कसर ठेवली नव्हती. अखेरच्या श्वासापर्यंत हार न मानणारा माझा राजा शंभूराजा, एक उत्तम प्रशासक ते कलेचा उपासक असणाऱ्या या राजाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. वयाच्या दुसऱ्या वर्षी आईचे छत्र हरपलेल्या राजपुत्राचा इतिहास तसा संघर्षमय राहिला. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची पहिली पत्नी सईबाई यांचा ज्येष्ठ पुत्र म्हणून झाला. त्यांना लष्करी प्रशिक्षण, प्रशासन या पाठोपाठ संस्कृत, मराठी आणि पर्शियन यासारख्या भाषांचे ज्ञान त्यांना अवगत होते. 1680 छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. 1680 ते 1689 अशी 9 वर्ष ते मराठा साम्राज्याचे छत्रपती राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यात तयार झालेली नेतृत्वाची पोकळी संभाजी महाराजांनी भरून तर काढलीच, त्याबरोबर त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी मुघल साम्राज्य आणि इतर प्रादेशिक शक्तींविरुद्ध लष्कर नेतृत्व देखील केले. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांना कला, साहित्य आणि काव्य यामध्ये प्रचंड रस होता. त्यांनी मराठी आणि पर्शियन भाषेत लेखन केले आणि ते त्यांच्या साहित्यिक कौशल्यासाठी प्रसिद्धही होते. ते स्थापत्यकलेचे प्रशंसक होते. स्वराज्यातील किल्ले आणि इमारती बांधण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. अनेक मौक्याच्या ठिकाणी मजबूत करून किल्ल्यांमधील संरक्षण मजबूत करण्यावर त्यांची खास देखरेख असायची. त्यांच्या कारकिर्दीत शासन आणि प्रशासन याचा उत्तम ताळमेळ होता. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यातील शासन आणि प्रशासकीय प्रणाली सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं. महसूल संकलन व्यवस्थित करणे, कार्यक्षम नोकरशाही स्थापन करणे आणि त्यांच्या प्रजेचे सर्वांगीण कल्याण करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. छत्रपती शिवरायांनी सुरू केलेले अष्टप्रधान मंडळ त्यांनी कायम ठेवले. छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या काही दानपत्रावरून त्यांच्या संस्कृत ज्ञानाविषयी माहिती. संभाजीराजांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. 3 भागातील बुधभूषण या ग्रंथात काव्यालंकार, शास्त्रे, संगीत, पुराणे, धनुर्विद्या यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे. तसेच राजा आणि त्याचे गुण, राजाचे मदतनीस, राजाचे सल्लागार, राजाची कर्तव्ये, राजसभा, मुख्य प्रधान राजपुत्र, त्याचे शिक्षण, त्यांची कर्तव्ये, कोष, दुर्ग, सैन्य, हेर, नोकर अशा प्रकारची माहिती दिली आहे. युद्धकलेतील नैपुण्याबद्दल अॅबे केरे या परकीय लेखकाने संभाजी महाराज प्रशंसा केली आहे. यावरून संभाजी महाराजांच्या अपाट बुद्धी, ज्ञान, अनेक भाषांवरील प्रभुत्व आणि धर्माभिमान याचा अंदाज लावता येऊ शकतो. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याचा विस्तार आणि बचाव केला. मराठा साम्राज्याच्या 15 पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी छत्रपती संभाजी महाराजांनी एक हाती लढा दिला. संभाजी महाराजांनी गनिमिका पुरेपूर वापरत औरंगजेबाला पुरते जेरीस आणले होते. छत्रपती संभाजीराजेंनी आपल्या कार्यकाळात 120 युद्धे लढली आणि महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना एकाही लढाईत अपयश आले नाही. असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते. संभाजीराजेंना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात कोणी नव्हता. छत्रपती संभाजीराजे हे असामान्य व्यक्तिमत्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आणि औरंगजेबाला मदत करायची कोणी हिंमत करू नये यासाठी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना जोरदार धडा शिकवला. छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एक हाती झुंज दिली.
अशा या वीर छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मानाचा मुजरा. पाहुनी शौर्य तुझपुढे मृत्यूही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.